तर आज आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट न्यूमेरिकल्स इन सायन्स, सायन्स मधील न्यूमेरिकल सॉल्व करतो आणि न्यूमेरिकल सॉल्व करत असताना तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आणि चार्ट मध्ये फिलअप्स करायला सांगितले. या दोन गोष्टी फाइंड करायचे. पहिल्यांदा आपण काय करू, पहिले एक्झाम्पल आहे ते सॉल्व करू. पहिल्यांदा एक्झाम्पल सॉल्व करत असताना कसं सॉल्व करतात, पहिल्यांदा गिवन राईट करायचं. मला एक्झाम्पल मध्ये काय दिले, तर पहिल्यांदा मला यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी दिली. किती दिले, 2 हे युनिट आहे मीटर पर सेकंड. दुसऱ्यांदा मला ए म्हणजे ॲसेलरेशन दिलेला आहे. किती दिले बरं, 4, आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिसऱ्यांदा मला टी म्हणजे टाइम दिलेला आहे. टाइम किती दिले बरं, 3 सेकंड. आणि व्ही व्ही दिलेला आहे का नाही, तर तो मला काढायचा आहे. काढायचे म्हणून गेली तो 2.5. काय काढायचं मला, व्ही व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी. फॉर्म्युला आपल्याला, आता फॉर्म्युला पण त्यांनी दिलेला आहे. फॉर्म्युला काय दिलंय बघा, म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे कायनेमॅटिक इक्वेशन आहे. हे कसं सॉल्व करतात, दिलेले व्हॅल्यूज पुटअप करायचे, व्ही फाईंड करायचे. म्हणून व्ही यू, यू ची व्हॅल्यू इनिशियल वेलॉसिटी दिली 2, प्लस ए, ए ची व्हॅल्यू दिली 4 इंटू टी, टी दिले 3, म्हणजेच 2 + 4 इंटू 3, 4 × 3 = 12, 12 × 2 = 14. आणि व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, 40 मीटर पर सेकंड. देअरफोर व्ही इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंड. म्हणजे इथे आन्सर्स किती येईल बरं आपलं, 40. किती येईल आन्सर, 40. मग आता एक्झाम्पल नंबर सेकंड फाईंड करू. हे एक्झाम्पल, मग मला यू दिलाय का, तर फाईंड करायचं. मला ए दिलाय त्यांनी गिवन, ए किती दिलाय मला, ए इज इक्वल टू, इथे किती व्हॅल्यू दिले बघा चार्ट मध्ये, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर दुसरा मला दिलेला आहे त्याने टी म्हणजे टाइम, किती दिलेला आहे, 2, टी इज इक्वल टू 2 सेकंड. त्यानंतर मला व्ही दिलेला आहे, किती दिलेला आहे बरं, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी 20. वेलॉसिटी कशामध्ये असते, मीटर पर सेकंड. मी दिलेल्या गोष्टी प्रथमतः लिहून घ्या, मग टू फाईन काय शोधायचं मला बघा बरं. आता मला दुसऱ्या गणितामध्ये काय शोधायचे, तर फिलिप्स यू आहे, यू शोधायचे. फॉर्म्युला, फॉर्म्युला मला दिलेला आहे बघा. फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए. व्हॅल्यू पुट अप करायचं, आता सोल्युशन. चला, व्हीची व्हॅल्यू किती, व्हीच्या खाली आहे 20. यू, यू ची व्हॅल्यू फाईंड करायचे, म्हणजे जसा आहे तसा लिहा. यू फाईंड करायचे, ए, ए किती आहे बरं, 5 इंटू दोघांच्या मध्ये साईन आहे इंटू टी, टी किती आहे बरं, 2. 20 इज इक्वल टू यू प्लस 5 × 10. मला यू फाईंड करायचे, यूला जागेवर ठेवा, हे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस, म्हणजे 20 − 10. 20 × 10 दिले डायरेक्ट 10. यू इज इक्वल टू 10 मीटर पर. अशा पद्धतीने आन्सर्स काय आपलं, अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आहेत हे सॉल्व केले जातात. तर अशा पद्धतीने चार्ट आहे हा आपण कम्प्लीट केलेला आहे. ऑब्झर्व करा आणि लिहून घ्या.